Hi guys, good morning, welcome to back my channel. माझं नाव आहे दीपाली पटेल आणि मी आज बनवणार आहे भरलेली वांगी. तर आज आपल्या पाच भाज्यांमधली सेकंड नंबरची भाजी आहे वांग्याचं भरलेली वांगी. माझ्या खूप आवडतीचं आहे हे. तर हे बघा, आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती वांगी. त्याला मी असं काप करून घेतलेलं आहे. तीन वांगी आहेत आणि आपण बॉईल करून घेतो आहे पाणी. त्याच्यामध्ये आपल्याला ही वांगी टाकून थोडंसं बॉईल करून घ्यायचं आहे. भरलेल्या वांग्यासाठी आपण मसाला बनवून घेऊया. या पॅनमध्ये मी 2 चमचा बेसन घेऊन थोडं तेल टाकून भाजून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चम्मच शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ॲड करूया धनिया पावडर, त्याच्यानंतर ना थोडीशी हळद आणि त्याच्यानंतर ना आपला घरचा जो गोडा मसाला असतो तिखट मसाला तो 1 चम्मच. हे सगळं बनवून ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं, तेल ॲड करायचं थोडंसं आणि त्याचं मिश्रण बनवायचं आहे. वांग्यात भरलेलं मिश्रण तयार झालं. एक कढई घेऊन कढईमध्ये हिंग घालायचं, त्याच्यानंतर ना जिरा, त्याच्यानंतर ना मोहरी, त्याच्यानंतर ना कांदा आणि टोमॅटो. मसाल्यामध्ये हळद घातलेली आहे, ह्याच्यामध्ये थोडं हळद आणि तिखट घालायचं, एकदम किंचित टाकायचं आहे. मसाला वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे. वांगी थोडी कच्च्यावर शिजवायची म्हणजे मसाला बाहेर निघणार नाही आणि आपला जो कांदा आहे आणि टोमॅटो हा चांगला परतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ही वांगी सोडून देऊ. ह्याच्यामध्ये टाकलेली आहेत, मस्त हलवून घ्यायची. ह्याला जो मसाला बनवलेला त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं आपण हे टाकू शकतो. ह्याच्यामध्ये याला आपण 10 मिनिट शिजवून घेणार आहोत. तो बैंगन भरा हुआ बैंगन मसाला रेडी हो गया हमारा. ये देखिए,